स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। आज आहे बैलपोळा, आणि बैलपोळा आपण सगळ्यांचा हा शेतकऱ्याचा हा खूप मोठा सण असतो। तर आपण आपल्या पद्धतीने बैलपोळा हा साजरा केला पाहिजे। तर अशा पद्धतीने मी हा बैलपोळा साजरा केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी बैल हे देव मानले जातात आणि आज त्याचीच पूजा केली जाती। म्हणून मी अशा पद्धतीने छोट्या स्वरूपात ही पूजा केलेली आहे। इथे आपण पाहू शकतात की मी इथे बैल आणलेले आहे आणि याच्या शिंगांवर मी इथे कणिकचे शिंगोड्या तयार केलेले आहे आणि त्याच्या आतमध्ये मी इथे दोरासुद्धा बांधलेला आहे। इथे चपाती, चपातीवर पुरी, खीर, भजे अशा पद्धतीने आपण तुळशीच्या पानासोबत हा नैवेद्य इथे ठेवलेला आहे। तसेच मी इथे गुराखीसुद्धा केलेला आहे। कणिकचा हा गुराखी आहे आणि त्यालासुद्धा आपण इथे नैवेद्य केलेला आहे। पाच दिवे आपण कणिकचे केलेले आहे। अशा पद्धतीनेही छोट्या स्वरूपात आपण बैलपोळा हा साजरा इथं केलेला आहे। आपल्या भगवंताप्रती असलेली ही एक सेवाच आहे। आपण शेतकरी पुत्र आहे, त्यानिमित्ताने आपण इथे हा सण साजरा करत आहे। पुरणपोळीचा नैवेद्य इथे प्रमुख मानला जात आहे। भाताची खीर, त्यावर तूप, भजे अशा पद्धतीने आपण इथे बैलपोळा साजरा केलेला आहे। श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ। गावाकडे खूप मोठ्या प्रमाणावर बैलपोळा साजरा केला जातो। आज आपल्या बैलांना छानपैकी आंघोळ घातली जाते, त्याची पूजा केली जाते। वर्षभर ते शेतामध्ये काम करतात, त्यांना एक दिवस हा आराम दिला जातो। श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।